गोंदियात काँग्रेसचे आमदार गोपाल अग्रवाल मारहाण प्रकरणी भाजप नगरसेवक शिव शर्मा यांना भाजपातून निलंबित करण्यात आलं. आमदार गोपाल अग्रवाल यांची पत्रकार परिषद सुरू असताना त्यांच्यावर भाजप नगरसेवक शिव शर्मा यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात अग्रवाल जखमी झाले आहेत. हा हल्ला शिव शर्मा आणि गोपाल अग्रवाल यांच्या जुन्या वैमनस्यातून झाला असल्याची माहिती समोर येते. या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पोलिसांनी शिव शर्मा यांच्यावर कुठलीही कारवाई केली नाही. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ आज काँग्रेसनं गोंदिया बंदची हाक दिली. आजची प्रेस कॉन्फरन्समध्ये गोंदिया विधानसभा क्षेत्रामध्ये होत असलेले विकास कामाची माहिती आमचे सर्व पत्रकार बंधूच्या माध्यमातून जनतेला पोहोचवण्याचा प्रयत्न करत होतो. त्या चर्चेचा शेवटी जेव्हा मी आपण सर्वांना आपल्या सर्वांची चर्चा करत होतो त्याचवेळी नगर परिषदेचे स्वीकृत नगरसेवक शिव शर्मा आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर कोणी रोहित श्रीवास्तव असे दोन लोक राहुल श्रीवास्तव असे दोन लोकांनी माझ्यावर मारापिटी केली. यांच्याबद्दल निश्चितच आपण सुद्धा मागणी करतो की त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि अशा लोकांवर मोका लावून त्यांना त्यांच्या पुढच्या गुंडागर्दी थांबवली पाहिजे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.